आता आईचंही दूध बँकेत मिळेल. अमृतापेक्षाही मौल्यवान समजलं जाणारं आईचं दूध आता मदर मिल्क बँकेच्या माध्यमातून प्रत्येक बाळाला पोहोचवता येणार आहे. तुम्ही आजवर मनी बँक ऐकली असेल, ब्लड बँक ही पाहिली असेल, स्पर्म बँक ही सुरू झाल्यात, पण आता जळगावात पहिली मदर मिल्क बँक सुरू करण्यात आली आहे. आईच्या दुधाविना कुठलंच लेकरू पोरकं राहू नये म्हणून ही भन्नाट संकल्पना साकारण्यात आली आहे. बाळ जन्माला आल्यावर त्याच्यासाठी आईचं दूध म्हणजे अमृतच असतं, पण हेच अमृत प्रत्येकाच्या वाट्याला येतं असं नाही. जन्माला आल्या आल्या काही बाळांना त्यांची आई सोडून जाते आणि काही बाळांचं पोट भरेन इतकंही दूध त्यांच्या आईकडून त्यांना मिळत नाही. अशाच बाळांसाठी ही मदर मिल्क बँक वरदान ठरणार आहे. आधुनिक पद्धतीची आम्ही कल्चरल लॅब बनवली आहे, त्यामध्ये आईच्या दुधाची चाचणी केली जाऊ शकते आणि इथे जे मिल्कचे सॅम्पल्स आहेत ते आपण डायरेक्टली बॅक्टेरियोलॉजिकल इन्क्युबेटरमध्ये कल्चर करू शकतो. आम्हाला कल्चरसाठी दुधाचे सॅम्पल बाहेर पाठवण्याची गरज नाही. ते आईचं दूध प्यायलेच नाहीयेत असा वाक्यप्रचार या तंत्रज्ञानामुळे हद्दपार होऊ शकतो. पण आईचं दूध कुणी कसं काय स्टोअर करू शकतं, यासाठी कसं तंत्रज्ञान वापरलंय, आईचं दूध किती दिवस स्टोअर करता येऊ शकतं, हे प्रश्न तुम्हालाही पडले असतील ना, तर मग हे नीट ऐका. पंप हा प्रेस पंप आहे आणि ह्याच्यामध्ये मदरचे मिल्क ऑटोमॅटिक एक्सप्रेस करून या बॉटलमध्ये कलेक्ट केले जाते. त्यानंतर 24 तास या रेफ्रिजरेटरमध्ये 8 डिग्री सेल्सिअसला दूध स्टोअर केले जाते. याच्यामध्ये प्री पाश्चरायझेशन मिल्क ठेवले जाते -20 ते -25 डिग्री सेल्सिअस पर्यंत. हे सेमी ऑटोमॅटिक पाश्चरायझेशन मशीन आहे. जर दुधाची क्वांटिटी कमी असेल तर आपण हे मशीन वापरतो. हे जे आहे ते कूलिंग मशीन आहे. म्हणजे काय असतं, पाश्चरायझेशन मध्ये दूध हीट केलं जातं, त्याच्यानंतर आपल्याला ते दूध कूल करावं लागतं, तर ह्या मशीनमध्ये ते दूध कूल होतं. हे मशीन आहे हे कूलिंगसाठी आहे. आपण दूध पाश्चराइज झाल्यानंतर नॉर्मल एअरमध्ये ठेवू शकत नाही, कारण नॉर्मल एअरमध्ये जंतू संसर्ग होण्याचा संभावना असते. तर ते दूध आपल्याला जे तपासणीसाठी घ्यायचं आहे तर ह्या मशीनमध्ये ठेवून, याला लॅमिनार म्हणतात, याच्यामध्ये दूध आपण 1-2 ml दूध जे काही आपल्याला तपासणीसाठी घ्यायचे आहे ते दूध आपण ह्या मशीनमध्ये ठेवून आपण कलेक्ट करतो. आईचं दूध बाळापर्यंत पोहोचवता येईल यासाठी शक्य ती काळजी घेण्यात आली आहे. ही भन्नाट संकल्पना जळगाव जिल्हा रुग्णालयात वापरली गेली आहे. जसं कुणीही आपल्या स्वइच्छेने रक्तदान करू शकतं, तसंच आता प्रत्येक माता आपल्या इच्छेने आपल्या बाळाबरोबर इतर भुकेल्या बाळांचं पोट भरू शकते, म्हणजेच ती आपलं दूध दान करू शकते. त्यामुळे नाशिक विभागातली ही पहिली मदर मिल्क बँक आता अनेक नवजात शिशूंसाठी वरदान ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, जळगाव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.